and all. Tin 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 चला मन चला। मन गुड मॉर्निंग। मन गुड मॉर्निंग। नमस्कार नमस्कार नमस्कार। गुड मॉर्निंग। आज आए आज किती तारीख गौरी? आज गप अग आज 20 सप्टेंबर है, रविवार है आणि त्यांच्या सरप्राइज सेलिब्रेशन नंतर आज ब्लॉग करायला घेतलाय बऱ्याच दिवसांना आणि पण अनिलला द्यायचे तर त्यांची वाट बघायला लागले तर हा गौरीचा नवीन टी शर्ट जो आम्ही अमेझॉन वरून घेतलाय आणि अजून पण दोन तीन अजून पण टी शर्ट आहेत ऑर्डर केलेले त्याचा आम्ही एक वेगळं व्लॉग करणार आहे दाखवणार आहे मी अमेझॉन वरून काय काय खरेदी केली त्याचा एक व्लॉग बनवेन मी लवकरच आणि आम्ही तयार आहोत। थोडी गौरीने आणि मी थोडी थोडी लिपस्टिक लावली तर होय पण आता सांगितलं मी पण ठीक आहे लावली कारण त्या लिपस्टिक अशाच पडून आहेत सगळ्या बॅगेत आणि वापर नाही त्यांचा खराब होतील त्यापेक्षा असं कधी कधी बाहेर जाताना लावून तरी सांगतात काय बघूया आणि चला तर मग जाऊया। तर ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आम्ही थोडं बाहेर चाललोय काम आहे म्हणून आणि म्हटलं तुम्हाला पण सोबत घेऊन जावं आणि त्यानिमित्ताने एक ब्लॉग पण होऊन जाईल आणि तुमच्याशी बोलणं पण होईल आणि आम्ही तयार आहोत बाहेर जायला हे पण तयार झालेत चला चला। आणि हो लिपस्टिक तर लावली पण त्याचा काही उपयोग नाही कारण आता मास्कच घालायचा आहे त्यामुळे हे सुख थोड्या वेळापुरतच आहे। आणि हो आता सध्या व्लॉग थोडे थोडे म्हणजे भरपूरच कमी झालेत महिन्यातून एकादाच होते तर बाहेर पडणं होत नाही घरात पण आता काही विशेष असं नाही आहे त्यामुळे व्लॉग होत नाही आहेत आणि मला समजत नाही की आता कुठल्या विषयावर व्लॉग बनवायचे तर तुमच्याकडे काही सूचना असतील आयडिया असतील तर मला कळवा कॉमेंटद्वारे की मी कोणता व्लॉग बनवू कोणत्या विषयावर आणि मी मग तो बनवायचा प्रयत्न करेन। आणि हो तुम्ही व्लॉग तुम्ही थोड्याने सबस्क्राईब केले पण ते व्लॉग बघत नाहीत फक्त सबस्क्राईब करून ठेवले पण आणि थोडे जण असे पण आहेत जे फक्त बघतात दादा पण सबस्क्राईब नाही केले दादा लाईक नाही केले कप की लाईक नाही करत बघून निघून जातात तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करा ते लाल बटन दाबा त्याच्यानंतर बेल आयकन येतं ते पण दाबा आणि त्यानंतर तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि मला पण मोटिवेशन मिळेल छान छान व्हिडिओ बनवायची तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करणं फुकट आहे तुम्हाला काही त्याचे पैसे पडणार नाहीत हे फुकट आहे आणि एकदाच दाबायचं आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला ते दाबावं लागणार नाही फक्त एकदाच दाबा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येत। चला तर मग भेटू गाडीत भेटू गाडीत दादा बघा तर मी व्लॉग सुरू केलाय हा आणि विसर सुरू केलाय तुमचं कौतुक पण करून झालंय दोन शिव्या घालायच्या तर अनिल दादांचं आगमन झाले तर तालुका अध्यक्ष आहेत मनसेचे म्हटल्या जरा वेळ होणारच टायमिंग इकडे तिकडे होणारच ते तुम्ही पण समजून घ्या आम्ही तर घेतोच नाही दादा ना
नाही बोलते कट करतो तुमचं रिएक्शन मला फक्त बघायचं होतं भाईला काय बोलायचं नाही म्हणतात मला नाही नाही तरी असू देत तसं म्हणायला पाहिजे त्याची भाई लोकांना समजून घेताय ते समजाय पाहिजे मग समजून घ्या नको आणि बाहेर पडलोय आम्ही गाडीत आहे आणि एक पार्सल आले म्हणून घ्यायला थांबले पार्सल म्हणजे आमच्या गौरीच्याच एक 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 यायला सुरू आहे रोज तर ते पार्सल घेऊन आम्ही आणि निघू आणि कुठं जाणार आहे ते पण दाखवतो ठीक आहे गौरी तुम्ही आज हाय म्हटलं नाही हाय अरे सॉरी हॅलो तुमच्या हाताचं कसं आहे सांगा की हाताचा माझ्या कमी आलाय आता एक मिनिट ही इज बिझी पर्सन त्यामुळे मीच सांगते हॅलो त्यांच्या हाताचं बऱ्यापैकी कमी आहे मगाशी राहिलेलं हा माझ्या हाताचं आता कमी आलेलं आहे मी एका हाताने बऱ्यापैकी काम चालू केलेलं आहे ऑफिसचं थोडस स्पीड कमी होते आणि त्यामुळे थोडी चिडचिड होते पण ऍटलीस्ट काम सुरू झालेलं आहे सो आय एम एन्जॉईंग माय वर्क आणि काय संगीतावर थोडी डिपेंडन्सी जास्त झालेली आहे पहिले 3 आठवडे मी संगीताकडनं जेवण करून घ्यायचो करून म्हणजे चारवून हा छोट्या बाळासारखं पण आता मी ऍटलीस्ट उजव्या हाताने खाऊ शकतोय थँक्यू संगीता उजवा हात त्यांचा पूर्ण बरा झालाय आणि डाव्या हाताच्या अजून 2 बोटांची जखम जास्त आहे जास्त म्हणजे झाले 50% बरे झाले अजून पण मला वाटते की 15 दिवस तर लागतील आणि त्यांची जी माझ्यावर डिपेंडन्सी आहे म्हणजे माझ्यावर जे अवलंबून आहेत ते मला आवडते छान वाटतं त्यांना मदत करायला हेल्प करायला पण त्यांना अकोड वाटतं की सगळं काम मलाच सांगावं लागतात म्हणून पण मला ते आवडतं कळलं का हो कळलं मला समोसा खातात त्यामुळे बंद झालं जरा कुठे आलो थांब ते भांडा करायचं भांडा आणलं बाई इकडे तर आमचा कुरिअरवाला अजून आलाच नाहीत तोच बहुतेक आमच्या गावात हरवलाय हे दोघं पण त्यांना आता शोधाय गेलेत बघ्या सापडतात काय गौरीचा टाइमपास जोरात चालू आहे जरा भरपूर फ्रेश आहे प्रत्येक वेळी बाहेर पडताना ती अशी रडवेली कंटाळलेली असते तशी आज नाही फ्रेश आहे आज आणि असं म्हटल्यामुळे मग तिच्यातला अजून फ्रेशनेस जास्त वाढलाय जास्तच करून दाखवते मग कॅमेऱ्यावर ठीक आहे ती खुश तर आहे त्याचा त्रास नाही आम्हाला बाबाने पार्सल मिळालं बहुतेक कुरिअरवाला सापडला आपल्याला तर हे पण गौरीचं शॉपिंग आहे आणि तिच्या निमित्तानं मी पण एक खरेदी केली ती पण तुम्हाला लवकरच कळेल एक म्हणजे 3 खरेदी झाल्यात माझ्या पण ते पण दाखवते पण उपयोगीच आहेत काही वायफळ खर्च नाही तुला बोलला कसा भेटला काय करू पार्सल तुझं काम आहे कर किती तुझ्यासाठी थांबला एवढं फोन केल्यावर आम्ही चालले उत्तूरला आमच्या गावापासून किती किलोमीटर अंतर 11 किलोमीटर अंतरावर उत्तूर आहे तिकडे चाललोय तू मला डोहाळ जेवणाच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असाल अवधूची बाईक डिलिव्हरी झाली मुलगा घरात दिला
तर साडीची खरेदी करून आलोय आणि त्या साडीची खरेदी करता करता बाकीची पण खरेदी झाली आणि मला पण साडी घेतली गौरी. मला माहित नाही मी का घेतली. त्यांनी पोस्ट केलं, दुकानदारांनी भरपूर पोस्ट केलं आणि आवडली, छान वाटली म्हणून मला पण घेतली. आणि त्याला जर डब्बा घ्यायचा आहे तो घ्यायला लागले दुकानात. तर साड्यांच्या शॉपिंग नंतर मी पुढे ब्लॉगिंग केलंच नाही कारण मध्ये वेळ नाही मिळाला. तर घरी आलोय, फ्रेश झालोय, चहा घेतला आणि काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवायचं होतं. आणि बरेच दिवस तुम्हाला मनी पण नाही बघितला तुम्ही. तर बघा काय करतोय. तर दिवसभर आम्ही घरी नव्हतो तर त्यानं मिस केलं. तर आलं की त्याचं असं चालू असतं, त्याला जवळ घ्यावं लागतं, खेळावं लागतं त्याच्यासोबत. ते चालू आहे. आणि गौरी आणि हे काय करते तुम्हाला दाखवते. आमच्या पड्यातली तुम्ही नारळाची झाडे बघितली होती, त्यांना म्हणजे खूप वर्ष झाली त्यांना नारळ ते नाही. म्हणून एक कोणतरी येतो त्यानं त्या झाडांना इंजेक्शन दिले आणि तशी झाडाच्या भोवती रिंगण करून त्यात मीठ टाकायला सांगितले. तेच करतायत ते. आणि तोपर्यंत मी तुम्हाला काय काय शॉपिंग केली दाखवते. एक बेडशीट आहे, दोन लेगिन्स आहेत व्हाईट एक आणि ऑरेंज कलर मला पाहिजे होतं. त्या साडी शीतल साठी छान आहे ना कलर, डार्क रेड सिंदूर कलर असा टाईपचा आहे आणि बहुतेक ही सेमी पैठणी मध्ये मोडते. आणि मी काही घेणार नव्हते पण तिथं गेल्यावर साड्या बघून मला राहावलं नाही तर माझ्यासाठी पण मी एक साडी घेतली. राहावलं नाही म्हणजे त्यांनी फोर्स करून मला घ्यायला लावली कारण त्यांना खूप आवडली. तर ही पदराला अशी गोंडे आणि ही ब्लाऊज ब्रोकेड ब्लाऊज कशामध्ये म्हटलं चंदेरी सिल असं काहीतरी म्हटला तो. साडी छान आहे, मऊ आहे आणि असा कलर नव्हता माझ्याकडे. आणि डिझाईन थोडी वेगळी, स्टाईल वेगळी. ओ हा हा, खूप आवडली म्हणून घेतली मला. आणि अजून दोन बेडशीट घेतलेत सोप्या अंतरायला दाखवते. तर सेम कलरच्या पॅटर्नच्या दोन बेडशीट घेतल्या. तर
हा होता आमचा आजचा ब्लॉग रविवारचा. नेहमीप्रमाणे जो रविवार येतो फक्त सध्या, कारण काही कारणाशिवाय बाहेर पडणं होत नाहीये. आणि मग असं काही आणि व्लॉग डे घरच्या घरी म्हणजे घरी रोज व्लॉग बनवणं पण होत नाही कामातून. तर जमेल तशी जमेल तेव्हा मी व्लॉग बनवते. आणि तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा सबस्क्राईब करायला. अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत छान खात राहा, खुश राहा, एकमेकांची काळजी घ्या. मनी एकमेकांची काळजी घ्या. आणि हो, आता व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आणि तोपर्यंत बाय. आणि हो, सांगायचं जर आले की आम्ही ही कपडे घेतली कुठून, तर उत्तूरमध्ये बागवान फेमस दुकान आहे आमच्या म्हणजे तालुक्यात तरी. तर तिथून घेतो आम्ही, म्हणजे आमच्या घरातल्या प्रत्येक लग्नाचा जत्ता तिथूनच काढला जातो. म्हणजे आमच्या आई बाप्पांची म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांचीच त्यांना ओळख आहे. तर त्या ओळखीनंच मग म्हणजे माहीत होतं की साडी चांगल्याच मिळणार, मग तिथं गेलो आणि तिथूनच खरेदी केली. आणि साड्या खूप छान आहेत, चांगल्या मिळाल्या आम्हाला. तर दुकानाचं नाव बागवान अँड सन, इथून खरेदी केली आम्ही आज.